शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण अंदाज बांधणार आहोत एकूणच आपण बघतो ताजी परिस्थिती काय आहे सोळा तारखेला आज महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि कोकणामध्ये देखील पावसाळी परिस्थिती बदलणार आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आपण यापूर्वीही सांगितलेली आहे या मॉडेलनुसार अठरा तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे मात्र परिस्थिती पुन्हा एकोणीस तारखेपासून बदलणार आहे म्हणजे साधारण सतरा अठरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज जी एस मॉडेलने दाखवला आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये पावसात सकारात्मक वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आपण बघतो मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमी दाबाच्या स्वरूपात एकोणीस तारखेला सुरू होईल विदर्भ मराठवाडा कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढेल हे पावसाचं प्रमाण संपूर्ण विदर्भ मराठवाडा व्यापणार असून कोकणातही याचा प्रभाव वाढणार आहे विदर्भात पावसात जोर बावीस तारखेला राहील एकूणच विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहील असा अंदाज जी एफ एसने दाखवला आहे परंतु जी ए पी एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल अधिक प्रभावी असल्याचं आपल्याला महाराष्ट्रासाठी लक्षात येत आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व भागामध्ये विरळ पण हलक्या स्वरूपाच्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेपासून पुन्हा वाढताना आपल्याला जी एफ एस मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती आणि संपूर्ण भारतातच आर्द्रतेचं प्रमाण वाढताना दिसतं आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात खास करून विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे अठरा तारखेपर्यंत कमीदाब बंगालच्या उपसाकरात तयार होईल आणि त्याचा प्रभाव विदर्भाकडून मराठवाड्याच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे अठरा तारखेलाच कोकणातही पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल एकोणीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस वातावरण तयार होईल कोकणातही जोरदार सरींचा प्रभाव एकोणीस तारखेला सुरू होणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण या विभागात राहणार आहे इतरत्रही हलका ते मध्यम पाऊस होत राहणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं मोठं प्रमाण राहील असाच अंदाज आहे बावीस तारखेलाही कमी दाबाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही वातावरणात अतिशय प्रभाव राहील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळं वातावरण राहील चोवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला सुरू होणारं पावसाळी वातावरण हे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राहणार आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर पंचवीस तारखेच्यापासून पुढचा अंदाज तीस तारखेपर्यंत बघितला तर विदर्भ मराठवाडा कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे सव्वीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात जोरदार राहणार आहे सत्तावीस तारखेपर्यंतपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढत असल्याची माहिती स्कायमेट वेदर मॅपनुसार दिसते आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस जातो राहील एकोणतीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात मोठे पाऊस होणार आहेत कोकणातही मोठ्या पावसाचा प्रभाव राहील तीस तारखेला देखील या विभागात जोरदार पाऊस जातून राहणार आहे म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण पुढेही वाढत जाण्याचे संकेत स्कायमेट वेदरने दिले आहेत भुवनेश्वरच्या दरम्यान एक अठरा तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या कमी दाबामुळेच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे कारण एक हलकी चक्राकार स्थिती भुवनेश्वरकडून भूभागावर येईल आणि या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रातील बहुतांश भागावर पडण्याची शक्यता एकोणीस वीस एकवीस तारखेला आहे विदर्भामध्ये आपण पंचवीस तारखेनंतर देखील एक हजार दोन हेक्टरपासकल त्यानंतर मराठवाड्यात एक हजार चार एकटा बास्कल तर कोकण किनारपट्टीला एक हजार सहा एकटा बास्कलचा कमी दाब दिसतो आहे आणि पर्यायने आणि पंचवीस तारखेनंतरही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज घेतला तर आज दुपारनंतर विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे इतरत्रही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या विभागातही पावसाची परिस्थिती स्थानिक स्वरूपात तयार होईल कोकण किनारपट्टीला पावसाच्या सरी वाढणार आहेत सोळा सतरा तारखेला हे प्रमाण थोडं कमी राहील अठरा तारखेला थोडं प्रमाण कमी राहील परंतु हवेचा दाब किंवा एक कमी दाब बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे एकोणीस तारखेपासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पावसाला जास्त सुरुवात होईल आपण बघतो की एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या विदर्भाबरोबरच मराठवाड्यातसुद्धा मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस आहेच परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्वच विभागात आणि कोकणात देखील मोठं पावसाळी वातावरण आपल्याला एकोणीस तारखेपासून बनताना दिसतं आहे पुण्यातील बीड अहमदनगर नांदेड परभणी वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठं पावसाळी वातावरण आपल्याला एकोणीस तारखेपासून सुरू दिसतं आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या विभागातही जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे संपूर्ण मराठवाड्यात पावसाळी वातावरण राहणार आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक सहित सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण आपल्याला एकोणीस ते पुढे सातत्याने तयार होताना आहे तरी देखील पावसाळी वातावरण होत आहे त्यामुळे पेरलेल्या पिकांना मोठं जीवदान आपल्याला यामुळे मिळणार आहे हे वातावरण एकवीस बावीस तारखेपर्यंत जोरदार राहणार आहे सांगली सोलापूरमध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण आपल्याला चोवीस तारखेला दिसणार आहे आणि साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे सांगली साताऱ्यामध्ये सोलापूरमध्ये या परिस्थितीवर खूप मोठं पावसाचं वातावरण आपल्याला चोवीस नंतर तयार होताना दिसतो हे वातावरण आपल्याला बीड दक्षिण अहमदनगर दक्षिण पुणे सातारा संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सांगली स पुणे सोलापूर लातूर धाराशिव या विभागात वाढणार आहे आणि हे पंचवीस तारखेलाही वातावरण राहणार आहे त्यामुळे या विभागातला पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस हा चोवीस तारखेपासून सुरू होईल असा अंदाज दिसतोय कुणात वातावरण बदलेल परंतु स्कायमेटच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेपासून पुढे देखील पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बलेराजा